नमस्कार मंडळी, मी कांचन, मिस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत घरी ओली हळद, जी आपली कुंडीमध्ये आपण लावतो, ती निघाल्यानंतर तिचे आपण नेहमी लोणचं करतो, पण आपण आज लोणचं न करता हीच हळद आपण वाळवून ती मिक्सरला बारीक करून त्याची कोरडी हळद बनवणार आहोत। आणि ही कोरडी हळद तुम्ही दूध हळदीमध्ये सुद्धा वापरू शकतात, कारण ही घरी बनवलेली आहे आणि ऑर्गॅनिक आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चला तर कशी बनवायची आहे ते बघूयात। तुम्ही इथे बघू शकता जशी मार्केटमध्ये आपली कोरडी हळद बनते ना रेडीमेड, तशीच ही रेडी झालेली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। हळदीला आपण शिजून घेणार आहोत, तर मी हिला 2 शिट्टा घेणार आहे। कुकरचं भांडं कुकरमध्ये ठेवणार आहे, शिजवणं गरजेचं आहे। शिजवल्यानंतर हळद ही जास्त दिवस टिकते, त्यामुळे ही प्रोसेस करणं गरजेचं आहे। दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची मी पूर्ण वाफ काढून घेतलेली आहे आणि हळद पण आपली छान इथे वाफवली गेलेली आहे। आता हिला मी काढून घेणार आहे, हिला थोडीशी आपण थंड करणार आहोत। थंड केल्यानंतर आपण हिचं वरचं साल काढून घेऊयात। हळदीचे साल काढायला तुम्ही इथे सुरी वापरू शकतात, किंवा आपण बटाट्याचे साल काढायला जे वापरतो ना कटर, ते सुद्धा इथे वापरू शकतात। त्याने सुद्धा हळदीचे साल इझिली निघते आणि हे ऑलरेडी आपण शिजवलेले आहे, त्यामुळे ते थोडी सॉफ्ट पण झालेली आहे, त्यामुळे इझिली तिचं साल निघून जातं। इथे मी हळदीचं सगळं साल काढून घेतलेलं आहे। आता ही हळद आहे ना, आपण अशी मुसळीने थोडीशी ठेचून घेणार आहोत ह्या प्रकारे, आणि त्यानंतर हिला आपण 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवणार आहोत आणि नंतर मिक्सरला ग्राइंड करणार आहोत। हळद मी इथे चांगली ठेचून घेतलेली आहे। आता ही हळद आपण वाळत ठेवणार आहोत कडक उन्हामध्ये, 2 दिवस हिला वाळवायची आहे। 2 दिवस झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता जी आपली हळद आहे ना, छानपैकी वाळलेली आहे आणि वाळून ही खूप कमी झालेली आहे। आपण हिला मिक्सरला टाकून ग्राइंड करून घेणार आहोत। चला तर मंडळी, इथे आपली घरी बनवलेली ऑर्गॅनिक हळद खाण्यासाठी रेडी झालेली आहे। खोकल्यासाठी हळद उत्तम, तुम्ही दूध हळदीमध्ये ही हळद वापरू शकतात। तर ही हळद तुम्ही घरी जरूर ट्राय करा आणि तुमच्या अनुभवाच्यावर शेअर करा। नमस्कार, बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर लाईक अशी जरूर करा।